आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या ठळकणा. गेली काही महिन्यापासून धुपत असलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी होणार असून यातून मराठा आरक्षण मार्गी लागल्यास मदत होणार आहे. यापूर्वी रविवारच्या बैठकीत मराठा आरक्षण देण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला असून कोणत्याही आरक्षणाला हात न लावता ते आरक्षण देणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकामी काढावा यासाठी विनोद पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवरून बुधवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. मराठा समाजाला नेमके कसे आरक्षण देणार, ओबीसी अंतर्गत आरक्षण देणार का, तसेच कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जाईल, आता आरक्षणाचे नेमके स्वरूप कसे असेल हे मंत्रिमंडळाची असमिती निश्चित करेल, तसेच आयोगाचा अहवाल याच अधिवेशनात मांडला जाणार आहे. माननीय उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधात जे आयोग नेमला आहे त्याचा अहवाल कधीपर्यंत पूर्ण होणार हे शुक्रवारी राज्य शासनाला सांगायला सांगितलं आहे. तसं शपथपत्र शुक्रवारी राज्य शासन दाखल करेल. सगळं चालू आहे, आपण बघता, आपणही फोटो छापता, सगळं त्यामुळे तयारी चालू आहे आणि कधीपर्यंत होईल त्याचा अंदाज घेऊन शुक्रवारी अपडेट करू. इटलीतल्या लेक कोमोमध्ये थाटामाटात लग्न केल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईत दाखल झाले. नौदांपत्य दीपवीर खारमधल्या दीपिकाच्या घरात गृहप्रवेश केला. इटलीमधल्या लेक कोमोमध्ये 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीने तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न झालं. विमानतळावर दीपिका रणवीरची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. रणवीरने गुलाबी रंगाचा जॅकेट घातला आहे तर दीपिकाने ड्रेसवर लहान चुनरी घेतली आहे. दीपिकाने लावलेलं सिंदूर सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. इटलीत लग्न सोहळा होत असताना मुंबईतल्या रणवीरच्या घराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. दीपिकाच्या घरी दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. काही दिवसांनी वरळीतील नव्या घरी दीपिका रणवीर शिफ्ट होणार आहे. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या विला डेल बाल बी एन एलो या निसर्गरम्य रिसॉर्ट मध्ये दीपवीरचा कोकणी पद्धतीने शाही विवाह सोहळा 14 नोव्हेंबरला पार पडला तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने दोघांनी विवाह केला. रणवीर दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या विवाहाला उपस्थित होते. दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. 23 नोव्हेंबरला बेंगलुरूमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे तर 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँड रिसेप्शन होणार आहे. बेकायदेशीर प्राणघात शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली असून तुळशीराम वाडकर असे आरोपीचं नाव आहे. याकडून पोलिसांनी गावडी पिस्तूल अधिक चौकशी केली असता या आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी परिसरात गस्त सुरू घालताना 12 नोव्हेंबर रोजी गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक बडे यांचा एक व्यक्ती बेकायदेशीर हत्यारे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी जयेश वाईन शॉप जवळ दिवापुर परिसरात सापळा रचला. तेवढ्यात संशयास्पद हालचाली करणारी व्यक्ती पोलिसांच्या दृष्टीस पडताच त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या अंग झडतीत त्याच्याकडे गावठी पिस्तुले सापडले. त्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर आणखी एका आरोपीची माहिती मिळाल्यावर राजू साटम याला अटक केली. त्याच्याकडे 12 बोवर्षा 2 बंदूक 12 बोवर्षे जिवंत काढतूस सापडले. मुंब्रा पोलीस आरोपीची चौकशी करून ही प्राणघातक हत्यारे कशासाठी बाळगली याचा शोध घेत आहे. सापड्यामध्ये जी बातमी दिली त्या बातमीप्रमाणे त्याचं वर्णन दिलं होतं आणि त्याप्रमाणे त्याचं वर्णन करून त्याला हटकून त्यांना ताब्यात घेतलं. त्याचं नाव विचारलं तर त्याने त्याचं नाव तुळशीराम चंद्रकांत वाडकर सांगितलं. अंग झडती घेतली तर त्याच्या अंगात त्याच्या पॅन्टीच्या ह्याच्यात रिव्हॉल्वर मिळालं तर रिव्हॉल्वरचं कारण त्याला सांगता आलं ना. म्हणून ताब्यात आणलं, पोलीस पंचनामा केला आणि पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट खाली गुन्हा दाखल केला. सांगली येथे दुष्काळी तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडला असून या पावसामुळे द्राक्ष बागायतांची चिंता वाढली आहे. सांगली जिल्ह्यातील पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. खानापूर आटापाटी या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. विजांच्या कडकडाटसह हा अवकाळी पाऊस सुरू झाला असून या पावसामुळे दुष्काळग्रस्तांमध्ये आनंदाचे तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे.
तर या पावसाने या भागातील ऊसतोडी बंद पडल्या आहेत. राज्यातल्या वाळू माफियाचा हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाही. वाळू माफियाने चंद्रपूर आगवल्यानंतर आता अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वेच्या तहसीलदारावर प्राणघातक हल्ला केला आहे. अमरावती येथील तहसीलदार अभिजित नाईक हे अवैध वाळू अपुक्षावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या गाडीवर वाळूचा डंप चढवण्यात आला. या हल्ल्यात नाईक जखमी झाले असून त्यांच्या गाडीचाही चुराडा करण्यात आला. नाईक यांच्यावर चांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून अमरावती जिल्ह्यातल्या वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वाळू माफियावर सरकारची जरबच नसल्याचं गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमधून समोर येत आहे. त्यामुळे वाळू माफियावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप शिवसेनेचे युती सरकार कसे अपयशी ठरले हे दाखवून देण्यासाठी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विराट मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा 3 हातनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. गेल्या 4 वर्षापासून भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारने जनतेला अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यातील एकही आश्वासन पाळले गेले नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. मोर्चात 1000 नागरिक सहभागी झाले असून नागरिकांच्या हातात सरकार विरोधक घोषणेचे फलक तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात भाजप शिवसेनेचे सरकार कसं अपयशी ठरलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील अनेक वर्ष आम्हाला ठाणेकरांना विविध आश्वासनं दिली गेली. आमचा टोल बंद होणार होता, आमच्याकडे क्लस्टर येणार होतं, आम्हाला शेतजमिनींना भाव मिळणार होते, आम्हाला 650 कोटीचं पॅकेज मिळणार होता, 27 गाव वेगळे होणार होते, अनेक प्रश्न आहेत आणि त्याला कुठेही उत्तर आम्हाला मिळत नव्हतं. आता सत्ता बदली व्हायची वेळ आली, फक्त आश्वासनं आश्वासनं आश्वासनं. या सगळ्याला विरोध करण्यासाठी आम्ही आज या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं ही लोकं आज इथे आलेली आहेत. भाजपाला मनापासून वाटत असेल तर अजिबात वेळ न गवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच बटुकून काढावा असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यात चालढकल केली तर केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारे राम मंदिरासाठी उत्सुक नाहीत असा त्याचा अर्थ होईल असेही ते म्हणाले. तुम्हाला राम मंदिर बांधायचे नसेल तर स्पष्ट सांगा, मग आम्ही ते बांधू असा भाजपाला इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी स्वतः अयोध्येला जायचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खासदार राऊत बोलत होते. अयोध्येत राम मंदिर उभे राहणे हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. करोडो लोकांची ती मनापासून भावना आहे. त्याच भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भाजपा सत्तेत आली आहे. ते म्हणाले की मुस्लिमांमधील तिहेरी तलावाची प्रथा बंद करण्यासाठी व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी सरकारला हुकुमाचा मार्ग अनुसरता येतो, मग राम मंदिरासाठी तोच मार्ग अनुसरताना सरकार मागे का हटते? न्यायालयातील प्रकरण लवकर संपून राम मंदिर बांधले जाईल असे काही दिसत नाही. कटुकुम आणला तर लोकसभेत 100+ व राज्यसभेतही बरेच भाजपतर खासदार त्यास पाठिंबा देतील. या प्रकारचा निर्णय 2019 पर्यंत व्हायला हवा. त्यानंतर राम मंदिर व बावरी मस्जिद हा विषय कोणत्याही पक्षाचा अजेंडा असता कामा नाही किंवा त्यावर निवडणुकाही लढविल्या जाऊ नये. आम्हाला श्रेय नको ते तुम्ही घ्या, राम मंदिर बांधा हे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे. कल्याणचा ऐतिहासिक पत्री पूल अखेरित्या जमा झाला. रेल्वे प्रशासनाने तब्बल 6 तासांचा मेगा ब्लॉक घेऊन पत्री पुलाचा गर्डर उचलला. आता या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याचं आव्हान MSRTC कडे समोर असणार आहे. ब्रिटिशांनी 1914 साली उभारलेला हा पूल संपूर्णपणे लोखंडाचा असल्याने त्याला पत्री पूल असं नाव पडलं. कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांना जोडण्यासाठी पत्री पूल हा एकमेव दुवा होता. यावर्षी जुलै महिन्यात अंधेरीच्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर रात्री पुलाचं IIT मुंबईकडून स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं, ज्यात पत्री पूल धोकादायक असल्याची बाब समोर आली. 22 ऑगस्टपासून पत्री पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करत 25 सप्टेंबर रोजी पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुलाचा गर्डर उचलण्यात आला. तब्बल 60 टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी 600 आणि 400 टन क्षमतेच्या 2 अजस्त्र क्रेन मागवण्यात आल्या. पुलाच्या गर्डरचे मधून 2 तुकडे करून ते क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आले. या कामासाठी रेल्वेनं कल्याण आणि डोंबिवली दरम्यान 6 तासाचा जम्बो मेगा ब्लॉक घेतला. या दरम्यान डोंबिवली ते CST आणि कल्याण ते कर्जत कसारा या दरम्यान रेल्वेने तब्बल 178 लोकल फेऱ्या चालवल्या. तर कल्याण डोंबिवली दरम्यानच्या प्रवासातील KDMT आणि MSRD यांनी तब्बल 327 बस फेऱ्या चालवल्या. दरम्यान पत्री पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यासाठी MSRD
विभागाकडून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढच्या 8 ते 10 महिन्यात इथे नवीन पूल उभारण्यात येईल अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. दुसरीकडे पत्री पुलाप्रमाणेच मुंबईतली आणखी काही पूल धोकादायक असल्याचे स्ट्रक्चर ऑडिटमध्ये समोर आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील एकूण 299 पुलापैकी 198 पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण झालं असून त्यात भायखळ आणि घाटकोपरचे पूल हे जीर्ण झाल्याचं गोव्यास्फोट रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे लवकरच हे 2 पूल सुद्धा पाडण्यात येणार आहेत तर आणखी काही पूल सुद्धा धोकादायक म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. आधार न्यूज मध्ये घेतो छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. शिर्डीतील दत्तनगर परिसरात बिबट्या आढळल्या असून हा बिबट्या शिर्डी शहरात दिसल्याने साई भक्तांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही खबर वन विभागाकडे दिल्याने येथील वन विभाग अधिकाऱ्यांनी येथे पिंजरे लावण्याची तयारी सुरू केली आहे. नंदू बोधनकर या शेतकऱ्यांच्या डाळिंब शेतीत रात्री 8 सुमारास बिबट्या आढळून आला. नंदू बोधनकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचे फोटो काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तात्काळ येथे पिंजरा लावून या बिबट्याला पकडण्याची मागणी व शिर्डी नागरिकांकडून केली गेल्याने त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी येऊन पिंजरा लावण्याचे काम सुरू आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात साई भक्त व नागरिकांचा वावर असतो, त्यांना इजा होऊ नये यासाठी वन विभागाकडून युद्ध पातळीवर या बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू आहे. डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात शेतकऱ्यांसाठी वनराई महोत्सव सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव मिळावा, शेतकरी आणि ग्राहक यामध्ये कोणाचीही दलाली नसावी याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं, तसेच औषधी वनस्पती जी शहरी लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात येत आहे. नवनवीन अवजारे इथे उपलब्ध आहेत. खताऐवजी सेंद्रिय खते वापरावी याबाबत मार्गदर्शन, तरुणांना आधुनिक शेतीचं आकलन व्हावे याकरिता प्रयत्न केले जाणार आहे. शेतकरी आणि शेतमाल, शेतीचा माल यांना प्राधान्य मिळावं, त्यांना प्रायोरिटी मिळावी या हेतूने केलं जातं. आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यांचा माल रस्त्यावर ओतावा लागतो, कारण जो दलालांना भाव जातो तो शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणून बाजार भाव शेतकऱ्यांना थेट मिळावा त्यासाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध इथे या ठिकाणी करून दिली जाते. राजकीय मदत शेतकऱ्यांसाठीच्या योजना इथे सांगितल्या जात आहेत. त्याचप्रमाणे महेश पाटील प्रतिष्ठानमार्फत 16 ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा इथे केला गेला. शहराकडे आणि ह्या गोष्टीकडे वळलेला जो युवक आहे तो कृषी आणि पर्यावरण ह्या गोष्टीकडे सुद्धा वळावा, मला वाटतं हा या कार्यक्रमातला यांचा प्रमुख उद्दिष्ट असावा. शेती बरोबर फळभाज्या, झाडे यांची प्रदर्शनात विक्री होते, लोकांचा पर्यावरण बद्दलचा दृष्टिकोन बदलत आहे. इथे जिथे परिसरामध्ये झाडं लागलेली नसतील ती झाडं लागावी. झाडं लागल्यानंतर ह्या परिसरामध्ये होणारा प्रदूषण, वायूचा त्रास आणि आपल्या इकडं पाऊस पडण्यात न पडण्याचा त्रास, ह्याला काहीतरी उपाय म्हणून आम्ही एक खारीचा वाटा म्हणून आम्ही झाडं वृक्षरोपण लागवडी करण्यासाठी म्हणून हा वनराईचा कार्यक्रम आयोजित करतो. शिवडी ते एलिफंटा दरम्यान देशातील सर्वात मोठी रोपवे सेवा सुरू होणार आहे. शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटा दरम्यान रोपवे सेवा सुरू करण्याबाबत या प्रकल्पासाठी पोस्ट ट्रस्ट जागतिक निवेदन मागवणार आहे. शिवडी ते एलिफंटा हे 8 किलोमीटर अंतर असून रोपवेमुळे हे अंतर अवघ्या 14 मिनिटात पार करता येणार आहे.
या रोपवे सेवेचा मार्ग समुद्रावरून जाणार असून एका ट्रॉलीतून पर्यटक प्रवास करू शकतील. याप्रमाणे प्रत्येक तासाला 4000 पर्यटक या दरम्यान प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे. नुकतंच नितीन गडकरींच्या हस्ते वॉटरफ्रंटवर अनेक कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यात टेंडर मागविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पद्धतीची रोपवे सेवा ही भारतातील सर्वात मोठी रोपवे सेवा म्हणून भविष्यात ओळखली जाणार आहे. शिवडी ते एलिफंटा हे 8 किलोमीटर अंतर असून रोपवेमुळे हे अंतर अवघ्या 14 मिनिटात पार करता येणार आहे. या रोपवे सेवेचा मार्ग समुद्रावरून जाणार असून एका ट्रॉलीतून पर्यटक प्रवास करू शकतील. याप्रमाणे प्रत्येक तासाला 4000 पर्यटक या दरम्यान प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे. राज्यभरात कार्तिकी यात्रेसाठी जवळपास 1,00,000 अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात वाळवंट चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील परिसर भाविकांनी फुलून गेला असून टाळ मृदंग आणि हरिनामाच्या जय जयघोषाने पंढरपूर दुमदुमले आहे. वारकरी संप्रदाय कार्तिकी वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशी निद्रिस्त झालेले विठ्ठल भगवंत कार्तिकी एकादशीत उठतात आणि भक्ताची सेवा करतात. यासाठी आषाढी नंतरची सर्वात मोठी एकादशी म्हणून कार्तिकीकडे पाहिले जाते. या वारीला मुंबई कोकण मराठवाडा येथून भाविक न चुकता येतो. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केल्या आहेत. आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठलाच्या पदपर्श दर्शन रांगेत 3 दिवस अन्नदान समिती करत आहे. फराळासाठी वेफर तांदळाची खिचडी आणि एकादशीला साबुदाण्याच्या खिचडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. तर हे होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तर अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.